अर्णव गोस्वामी की गिरफ्तारी पर सांसद नवनीत कौर राणा का बयान, कहा अर्णव की गिरफ्तारी लोकतंत्र की हत्या है। रिपब्लिक भारत के स्टूडियो बनाने वाले नाइक द्वारा आत्महत्या करने के बाद उनकी पत्नी ने रिपब्लिक टीवी के संपादक अर्णव गोस्वामी के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी। इस आरोप को आधार बनाकर रायगढ़ पुलिस ने अर्णव गोस्वामी को उनके आवास से गिरफ्तार कर लिया। फिलहाल अर्णव रायगढ़ पुलिस की हिरासत में है। उनकी गिरफ्तारी पर सांसद नवनीत कौर राणा का बयान आया है। उन्होंने अर्णव की गिरफ्तारी को लोकतंत्र की हत्या बताया है। बता दें कि नाइक ने 2018 में आत्महत्या की थी। उस वक्त पुलिस ने जांच की थी और मामले में कुछ ना पाकर मामला बंद कर दिया था, किंतु हाल ही में नाइक की पत्नी ने फिर से FIR दर्ज कराई, जिसके आधार पर महाराष्ट्र सरकार ने यह कार्यवाही की है। अर्णव गोस्वामी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे ठाकरे सरकारवर ठाकरे कुटुंबावर जे बोलले आणि जे प्रश्न मांडले आणि ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामीच्या घरी जाऊन त्यांना अटक केली, ज्या पद्धतीने, ते काही टेररिस्ट नाहीये, ते चोर नाहीये, कोणाचा कोणाला मारलं नाहीये, या पद्धतीने त्यांना घरी जाऊन सकाळी एक गुंड्यासारखा एक टेररिस्ट सारखा त्यांना पकडणं आणि असं व्हॅनमध्ये टाकणं, हा लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने संजय राज्यसभाचे मेंबर्सना मी पाहिलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकार हे असं कधी करणार नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो, इथेच मोठे झालो, इथेच राजकारणामध्ये आलो। महाराष्ट्रामध्ये जेही सरकार आली आहे आजपर्यंत त्यांनी अशी कधीही वागणूक कोणासोबत केलेली नाही। पण हे ठाकरे सरकार आहे, जे ठाकरे सरकारवर कोणीही बोललं तर त्याच्यासोबत असं होणार आहे का? हा पूर्ण महाराष्ट्र ठाकरे सरकारांना हा प्रश्न विचारत आहे की ठाकरे परिवारावर आणि ठाकरे सरकारावर कोणी बोलले नाही पाहिजे काय? जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर अशी कारवाई होणार आहे काय? हा प्रश्न मी नाही, एक लोकप्रतिनिधीची, एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण एक जनता या महाराष्ट्रामध्ये राहणारी आणि या महाराष्ट्राची जनता या ठाकरे सरकारला विचारत आहे की कोणीही त्यांच्यावर बोलले तर त्यांना असंच त्यांच्यासोबत होणार आहे काय? 2018 केस रिओपन करून त्याला त्याच्यामध्ये फसवण्यात येते, जेही असेल ते कायद्यामधून जेही त्यांना त्याच्यावर कारवाई होत असेल ते आपण केली पाहिजे। पण जर लोकशाहीच्या माध्यमातून जर कोणी बोलत असेल तर त्याच्यासोबत असं करणं हा निषेध आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करते। स्पेशल डेस्क टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।